नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रीती अनिल आनंदवार आपले या चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत झटपटीत बनणारे ब्रेड बर्फी. चला तर पाहू त्याची कृती. त्यासाठी मी इथे 4 ब्रेड घेतले होते, ते मिक्सरमधून काढलेले आहेत आणि ते मिक्सरमधून काढल्यानंतर 1 वाटी ब्रेड क्रम्स तयार झालेले आहेत आपले. हे ब्रेड मिक्सरच्या पॉटमध्ये टाकल्यानंतर पूर्ण अख्खे ब्रेड टाकलेले आहे, त्याचे साईडचे कडा वगैरे काहीही काढलेले नाही आहे. आणि मिक्सरमधून काढल्यानंतर 1 वाटी ब्रेडचा चुरा तयार झालेला आहे, त्यालाच ब्रेड क्रम्स पण म्हणू शकतो आपण. यामध्ये टाकण्यासाठी सपाट वाटी खोबराकीस घेतलेला आहे, तुम्ही ओल्या खोबऱ्याचा पण वापर करू शकता. अर्धी वाटी दूध पावडर म्हणजेच मिल्क पावडर घेतलेला आहे, अर्धी वाटी साखर आणि 1 वाटी दूध घेतलेलं आहे व 4 ते 5 चमचे तूप पण वापरणार आहोत. चला तर आपण याची कृती करूया. मी इथे एक कढई घेतलेली आहे, यामध्ये आपण 5 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. मी इथे 5 चमचे तूप टाकून घेतलेले आहे. आपल्याकडे जो नॉर्मल चमचा असतो तो चमचा घेतलेला आहे. इथे तूप आपले गरम झालेले आहे, यामध्ये आपण 1 वाटी मिक्सरमधून काढलेले ब्रेड क्रम्स इथे टाकून घेतलेलं आहे आणि याला 1 ते 2 मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला जास्त हवं असल्यास तुम्ही प्रमाण वाढवू शकता. 1-2 मिनटं झाली, यामध्ये आपण सपाट वाटी खोबरा किस टाकायचं आहे, तुम्ही ओला खोबरा पण वापरू शकता. अजून याला छान चांगलं भाजून घ्यायचं आहे थोडंसं लालसर होईपर्यंत. मीडियम गॅसवर मी इथे भाजत आहे 2 ते 3 मिनटं. मीडियम गॅसवर भाजल्यामुळे लवकर भाजल्या जाईल. यामध्ये 1/2 वाटी मिल्क पावडर टाकलेलं आहे, हे पण छान मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहोत 1 वाटी. आता हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. 1/2 वाटी साखर हे सुद्धा स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे. थोडा वेळ लागेल याला, याचा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. यामध्ये टाकण्यासाठी काजू बदाम पिस्त्याचे काप घेतलेले आहेत मी आणि 1/2 चमचा वेलची पूड घेतलेली आहे. यामध्ये 1/2 चमचा वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्सचे जे काप आहे त्यातले थोडेसे ड्रायफ्रूट्स मी इथे टाकलेले आहे, थोडे शिल्लक ठेवलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ शकता. आणि हे सर्व मिश्रण थोडा वेळ चांगलं भाजायचं आहे. थोडंसं घट्ट होत आलेलं आहे मिश्रण पहिल्यापेक्षा. आता याचा गोळा पण तयार झालेला आहे, याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. हे गोळा प्लेटमध्ये काढण्याच्या अगोदर प्लेटला तूप लावलेलं नाही आहे, आपल्या मिश्रणाला चांगलं तूप सोडलेलं आहे. ताटाला आपण तूप लावलेलं नाही आहे. तुम्ही पाहू शकता हे मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतलं आणि खूप गरम असल्यामुळे वाटीच्या साह्याने पूर्ण प्लेटवर हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे. आता यावर ड्रायफ्रूट्स टाकून पुन्हा एकदा वाटीने फिरून घ्यायचं आहे. यामुळे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित बसतील, निघणार नाहीत. याला 1/2 तास सेट होण्यासाठी ठेवून देऊया. 1/2 तास झालेला आहे आणि आपलं मिश्रण थंड झालेलं आहे. मी इथे चाकूच्या साह्याने वड्या पाडून घेत आहे. तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही वड्या पाडू शकता. आता यावर ड्रायफ्रूट्स टाकून पुन्हा एकदा गार्निशिंग करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता मी इथे सर्विंग प्लेटमध्ये याच्या वड्या काढून घेतलेल्या आहे. अशा प्रकारे खाण्यासाठी टेस्टी आणि चविष्ट ब्रेड बर्फी तयार झालेली आहे. याची चव खूप छान लागते. तुम्ही पण याची रेसिपी नक्कीच ट्राय करा. तुम्हाला पण हा पदार्थ नक्कीच आवडेल आणि हा पदार्थ पण खूप झटपटीत बनतो. हा पदार्थ जर तुम्ही कुणाला खायला दिला आणि त्यांना सांगितलं नाही की हे ब्रेडपासून बनलं तर त्यांना ओळखूसुद्धा येणार नाही. चला तर तुम्ही पण याची रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपीज जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा व तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.